नमस्कार हार्मोनियम मित्र परिवार, आज आपण तुकोबा रायांचा एक सुंदर असा अभंग पाहणार आहोत, पाप पुण्य तुझे हाती तू धर्माची मूर्ती। या अभंगासाठी पट्टी निवडली आहे काळी एक, राग आहे शिवरंजनी आणि ताल वापरला आहे भजनी ठेका मध्यलय। तर सुरू करूयात आजचा सराव। अभंग हा तुकोबा रायांचा आहे आणि तुकोबा राया जनसामान्य माणसांना उपदेश करतायत की पाप आणि पुण्य हे दोन्ही आपल्याच हाती आहेत। पाप करावं की पुण्य कमवावं हे आपण स्वतःनीच ठरवायचं असतं, पण कधी काळी पाप करता करताही पुण्य होतं आणि पुण्य करत असतानाही नकळतपणे आपल्या हातून पाप होतं। हा घोळ सर्व पांडुरंगाच्या हाती, आपण फक्त पुण्य कमवत राहायचं। पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, तू धर्माची मूर्ती, तू धर्माची मूर्ती। तरी काय माझा भार,
अशा प्रकारे हा अभंग आपल्याला पाहता येईल. हा अभंग अगदी जवळून समजून घेण्यासाठी जाऊयात हार्मोनियमच्या कीबोर्डवर. सुरुवातीला आपण शिवरंजनी या रागाचे स्वर समजून घेऊयात. सारे ग प ध सा शिवरंजनी रागाची एक छोटीशी पकड समजून घेऊयात. सारे ग प ग रे सा ध सा सारे ग प ध प ग रे सारे ग प ध सा सारे ग ग ग रे ग प प प ग प द द द प द सा 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 प द सा रे ग रे सा प द सा रे ग रे सा रे ग रे ग रे ग रे ग रे ग सा रे ध सा सा ध प द प ग प ग रे ग रे सा. पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती तू धर्माची पहिलं कडवं समजून घेऊयात. मज सोडवा दातारा दातारा मज सोडवा दातारा दातारा कर्मापासून दुस्त
कर्मा पासून दुस्तरा अंगीकार अंगीकार तरी माझा काय भार तरी माझा काय भार पाप शेवटचं चरण पाहूयात. जीवीचा जीवना माझा जीवीचा जीवना माझा तू का म्हणे नारायण तू का म्हणे नारायण तू का म्हणे नारायण पाप पुण्य तुझे धर्माची मूर्ती तू धर्माची मूर्ती